ज्या विषयामध्ये तुम्ही मला जेलात टाकला ते मी भोगल्यासाठी तयार होती पण एवढा अत्याचार असते हो बायावर एवढा अत्याचार महिला महिला प्रतिनिधीवर तसेच बाहेर तयार नाही आणि महिला बाहेर निघाली तर त्याच्यावर एवढा अत्याचार चौदा दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची प्लॅनिंग होती की सहा तारखेपासून सगळे कोटांना सुट्टी होणाऱ्या त्यांना एक महिने अजून आपण आतमध्ये ठेवायची ते प्रोव्हिजन मध्ये ते काम करत होते अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते आई तू काय केलं म्हणे तुला कशाला टाकला म्हणे मला विश्वास होता की जी लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती मी लढण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवला नव्हता पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही माझ्यावर अत्याचार करून दिवसात चार वेळा दुसऱ्या महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता तो मला तोडू शकला नाही माझा विश्वास होता कि साथी, साथी, एचा जी मी की माझे रामलल्लासाठी हनुमंतासाठी याच्यानंतर प्रण घेतला की प्रत्येक दिवशी एकशे एकदा मी हनुमान चालिसाचा पठण करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका माझा तुम तुमच्यावरचा विश्वास आम्ही जे विश्वास करून हनुमान चालिसाचा पठण करतो आणि लोकांच्या सेवासाठी जे आम्ही करत आहे ते विश्वास तुटू देऊ नका माझ्या विश्वासाला बिखरू देऊ नका हा प्रार्थना करून दर दिवशी एकशे एकदा हनुमान चालिसाचं पठण मी त्या जेलामध्ये केला केल्यानंतर तिथेच मी प्रण घेतला की बाहेर आल्यानंतर एकशे अकरा फुटाची मूर्ती उभी करून उद्धव ठाकरेजी तुम्ही सोनाच्या सोन्याच्या ताटामध्ये मोठे घरांमध्ये जन्म घेतला जरी असला भावना गरीब लोकांसाठी आमची आस्था आमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे हो